नमस्कार, मी ऋतुजा, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत। आताच्या घडीची मोठी बातमी आहे, नगर जिल्हा रुग्णालयाच्या जळीत प्रकरणामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक यांचा संबंध नसून सोयी सुविधांसाठी निधी देण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची असून त्यांनी तो दिला नाही। जिल्हाधिकारी झारीतील शुक्राचार्य आहे असा युक्तिवाद डॉक्टर पोखर्णा यांच्या वतीने न्यायालयात करण्यात आला। त्याला सरकारी पक्षाने आक्षेप घेतला आहे। घटनेचा तपास अद्याप पूर्ण बाकी आहे। असा असल्यामुळे या तपासामध्ये अनेक अडथळे निर्माण होऊ शकतात, त्यामुळे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर पोखर्णा यांना जामीन देऊ नये असं सरकारी पक्षाच्या वतीने सांगण्यात आलंय। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील पोखर्णा यांचा जामीन अर्जावर दिनांक 27 रोजी सुनावणी ठेवण्याचे आदेश जिल्हा आणि सत्र न्यायाधीश MR नातू यांनी दिलेत। तर शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव यांचा थर्ड पार्टी अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे। पाहूयात गिरीश जाधव काय म्हणाले ते। आज कोर्टात जे जळीत कांड घडले सिव्हिलमध्ये त्याच्या संदर्भात आज कोर्टाने माझा थर्ड पार्टी अर्ज मंजूर केलेला आहे। आता तो मंजूर झाल्यामुळं आता त्याच्यात आरोपी आहेत त्यांच्यावर कारवाई आता चालू होईल कोर्टाची, आणि मी त्याच्यात सखोलपणे एकदम MSC असू PWD असू ह्या सगळ्या गोष्टीचं मी पुराव्यानिशी तिथं दिलेलं आहे। त्याच्यामुळं आता कारवाई करायला पोलिसांना काही अडचण येणार नाही असं मला वाटतं। आणि जरी कारवाई नाही झाली, मी ह्या प्रकरणाचा शेवटपर्यंत पुरावा करणार, ह्याचा मागोवा घेणार आणि ह्याच्यात कारवाई करण्यासाठी जे सर्वोपरी लागेल ते सगळे मी करणार। 100% ह्याच्यात काहीही लूज बॉल राहून देणार नाही। याची जे आरोपी असतील त्यांनी याच्यात हे बघावे। नगर जिल्हा रुग्णालयाच्या जळीत प्रकरणात आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झालाय। या प्रकरणासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील पोखर्णा यांनी जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता। त्यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर केला होता। तो जामीन अर्ज कायम मंजूर करावा अशी मागणी त्यांनी न्यायालयामध्ये केली होती। ॲडव्होकेट PD कोठारी यांनी न्यायालयात पोखर्णा यांची बाजू मांडली होती। शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव यांनी डॉक्टर सुनील पोखर्णा यांच्या जामीन अर्जावर आक्षेप घेत न्यायालयामध्ये धाव घेतली होती। त्यांनी पोखर्णा यांना जामीन देऊ नये यासाठी थर्ड पार्टी अर्ज दाखल केला होता। जाधव यांच्या वतीने ॲडव्होकेट अभिजित पुप्पाल यांनी 2 दिवसांपूर्वी न्यायालयामध्ये बाजू मांडताना आम्ही जिल्हा रुग्णालयाच्या बाबतीत जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या संदर्भात फिर्याद दिलेली आहे, आमच्याकडे अनेक कागदपत्र सुद्धा आहेत, ते आम्ही न्यायालयामध्ये सादर केलेले आहेत। घटनेचे गांभीर्य लक्षात घेता आम्ही थर्ड पार्टी म्हणून आलेलो आहोत, आमचा अर्ज मंजूर करावा असा युक्तिवाद न्यायालयामध्ये केला होता। आज डॉक्टर पोखर्णा यांच्या वतीने ॲडव्होकेट PD कोठारी यांनी न्यायालयामध्ये युक्तिवाद करताना जी घटना घडली आहे त्याचे थेट संबंध जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी येत नाही, तर निधी उपलब्ध करून द्यायची जबाबदारी जिल्हा शल्य चिकित्सक यांची नसून जिल्हाधिकारी हे जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष असल्यामुळे ही जबाबदारी त्यांची आहे। या घटनेला जिल्हाधिकारी हे जबाबदार आहेत आणि ते झारीतील शुक्राचार्य आहे असा आरोप करत त्यांनी युक्तिवाद केला। जळीत प्रकरणाची घटना पाहता आणि त्याचा तपास होत असताना अनेक अडथळे निर्माण होण्याची शक्यता आता आहे। वास्तविक पाहता आरोपींच्या वकिलांनी जामीन कशासाठी पाहिजे हे कारणे देणं अपेक्षित होतं, मात्र त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले, त्यामुळे त्यांचा उद्देश जो काही आहे तो दिसून येत आहे असा आक्षेप सरकारी वकील केसकर यांनी यावेळी घेतलाय। जिल्हा शल्य चिकित्सक पोखर्णा यांना जामीन देऊ नये असा युक्तिवाद न्यायालयामध्ये केला। न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर उद्या म्हणजेच दिनांक 27 रोजी सुनावणी ठेवण्याचे आदेश दिले। या मोठ्या बातमीसह आपण इथेच थांबतोय। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री।